अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जम्मू काश्मीर येथील कलम 370 आणि 35A हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय झाल्याने सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे। तसेच जामनेर शहरात देखील नगर परिषद चौक येथे भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा केला आहे। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा साधना महाजन, तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील, जामनेर नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। भारताच्या इतिहासातला सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा आजचा दिवस आहे। जसं या देशात एकमुखी असं सरकार माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आलं, भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकारी आघाडीचे बहुमताने, स्पष्ट बहुमतात केंद्रात सरकार आलं। या देशाचं खंबीर असं नेतृत्व माननीय नरेंद्रभाई मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान झाले आणि त्यांनी सिद्ध केलं की हा अखंड भारताचं स्वप्न गेल्या वर्ष अनेक वर्षापासून जे पाहत आलो आहोत त्या दिशेने आम्ही नक्की वाटचाल करू। आज लोकसभेत एक खूप मोठं बिल पारित करण्यात आलं, 370 कलम जी आहे तिचे काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित करून 57A कलमाच्या संदर्भात, 35A संदर्भात आणि कलम 370 संदर्भात खूप मोठा निर्णय केंद्र शासनाने घेतला। मी भारतीय जनता पार्टी नव्हे तर तमाम जामनेर तालुका वासियाच्या वतीनं या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। गृहमंत्री अगदी म्हणजे आपल्याला सरदार पटेलांची आठवण पुन्हा एकदा झाली असेल, ज्यावेळेस भारताचं शक्ल झाली, पाकिस्तान वेगळा झाला, त्यावेळेस ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य रक्तरंजित स्वातंत्र्य ज्या मिळालं त्यावेळेस त्या भारत मातेचे तुकडे करण्यात आले होते। त्यावेळेस हैदराबाद संस्थानचा विषय असेल, काश्मीरचा विषय असेल, तशा विचार पटेलांनी हा संस्थान हैदराबाद संस्थानचा विषय अत्यंत चांगला हाताळला आणि आज काश्मीरचा विषय अमित शहा यांनी हाताळलेला आहे। पंडित जवाहरलाल नेहरू हे हाताळत होते आणि तो विषय तसाच प्रलंबित होता। तेव्हापासून तर आजपर्यंत काश्मीरच्या प्रश्नाविषयी या हिंदुस्थानाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात प्रश्न शिल्लक होता। सतत्याने आपल्याला वाटत होतं की आमचा काश्मीर आहे, आमच्या देशाची शान आहे, परंतु तिथे 370 कलम आहे, खूप मोठा प्रश्नचिन्ह हा उभा करण्यात आलेला होता। ते प्रश्नचिन्ह आज पुन्हा सरदार पटेलांच्या रूपात अमित शहा यांनी हा अवतार घेऊन कदाचित
पटेलांच्या दिशेने त्यांनी वाटचाल केली आणि एक मोठा प्रश्न त्यांनी आज इथे लोकसभेत बिल मांडलं. त्या बिलाला एकमताने सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे. लोकसभेत जशी मान्यता मिळाली तशी राज्यसभेतही निश्चितच तिच्यात आपला विजय नक्की होईल. एक चांगला असा पाऊल या शासनाने घेतलेला आहे. मी पुन्हा एकदा आपल्या साऱ्यांच्या वतीनं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि गृहमंत्री अमितजी शाह आणि केंद्र शासनाला पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. ज्या दिवसासाठी अनेक वर्षांपासून आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, या भारतातील प्रत्येक नागरिक, तरुण ज्या दिवसाची वाट बघत होता, अखंड भारताचं जे स्वप्न आपल्या देशाचं होतं ते आज पूर्णत्वासकडे पाऊल पडताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माननीय मोदी साहेबांच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला अखंड भारताचं स्वप्न दिसत होतं, त्यावरती पहिलं पाऊल म्हणून या ठिकाणी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून अगदी बारकाईने कोणाला ना कळत या ठिकाणी जी योजना आखली गेली आणि त्या योजनेला आज मूर्त स्वरूप देण्यात आलं आणि आज 370 आणि 35A ह्या 2 कलमा काढून त्यांना टेरिटरी असं राज्य असं प्राप्त करून दिलं. आज काश्मीर हे राज्य म्हणून आज आपल्या भारतामध्ये विलीन करण्यात आलं. त्याचबद्दल लद्दाखलाही या ठिकाणी न्याय देण्यात आला आणि लद्दाखलाही आपल्या भारतामध्ये विलीन करण्यात आलं. खरोखर या ठिकाणी आज ऐतिहासिक दिवस आहे आणि ज्या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो, खरोखर आज आमचे स्वप्न पूर्ण झाले. खरोखर आम्हाला आज कार्यकर्ता म्हणून जीवन जगल्याची आणि आमची वेळ दिल्याची पावती आज या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी दिलेली आहे, याचा आम्हाला गर्व आहे आणि सार्थ अभिमान. भारत माता की. निर्णयाचा सुवर्ण अक्षराने आता ठिकाणी इतिहास लिहिला जाईल असा निर्णय या ठिकाणी आपल्या देशाचे पोलादी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी आणि या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांनी आज 370 कलमच्या संदर्भात एक आपला लोकसभेला विधेयक टाकून ते मंजूर करून 370 कलम आणि त्याचबरोबर 35A दोघंही कलम या ठिकाणी रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय आज लोकसभेमध्ये झाला आहे. त्याचप्रमाणे राज्यसभेमधील देखील होईल तो आणि म्हणून एक असा अतिशय ऐतिहासिक निर्णय, या देशाच्या अखंडतेसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला विषय, आज खऱ्या अर्थानं आमचा भारत देश अखंड झाला आहे. काश्मीरच्या प्रश्नावरनं फार मोठं राजकारण गेल्या अनेक वर्षापासून केलं गेलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा काश्मीर प्रश्न पेटवला गेला होता, तो सोडवला गेला नव्हता. परंतु हा काश्मीर प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी आमचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी केलं आहे. म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्व भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय गिरीश भाऊंच्या वतीने आणि आपल्या साधनाताईंच्या वतीने आपल्या सगळ्यांच्याच वतीने या निर्णयाचं खूप खूप स्वागत या ठिकाणी करतो. खरं तर आपल्या साऱ्या भारतीयांना या निर्णयाची अपेक्षा अनेक वर्षापासून होती. अनेक वर्ष झाले काश्मीर प्रश्नावरनं फार मोठं त्या ठिकाणी बलिदान द्यावं लागतं आहे, फार मोठ्या अपघात त्या ठिकाणी घडतायत, हत्या घडतायत. परंतु हा निर्णय जागतिक पातळीवरती गाजत असताना निर्णय निकाली काढण्याचं काम या ठिकाणी मोदी साहेबांनी केलं आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.